वाओ मिरची तिखट आहे. भरपूर सारी ट्रैफिक इथे जमून गेलेली आहे. हाय हॅलो नमस्कार आदाब शास्त्रीकाल जयजिनेंद्र कॅम्पचं कसं काय. मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मना भास आणि आज आपण आलो आहोत भजे खाण्यासाठी. मूग डाळचे भजे आणि आलू वडा इथं आहे. सो इथं यायचं असेल तर कसं यायचं हे पण तुम्हाला माहिती पाहिजे ना. सो इथं कसं यायचं हे पाहण्यासाठी तुम्ही बघा हा व्हिडिओ. सकाळी सकाळी नाश्ता करायचा आहे पण कुठं जायचं नाश्ता करायला. सो ते जिथं मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे जिथं मूग डाळचे भजे मिळतात आणि आलू वडा वगैरे पण मिळतो आणि खूप फेमस आहे खूप जुनं आहे. तर त्या दुकानावर कसं पोहोचायचं कोणत्या रस्त्याने जायचं ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. कोट चौकापासून तुम्हाला मी रस्ता दाखवण्याची सुरुवात करते. सो सकाळचा सूर्य हळूहळू वरती येतोय आणि अशी सकाळ मी खूप दिवसानंतर पाहते कारण मी कमी लवकर उठते पण आज जरा जास्त लवकर उठलेली आहे तुम्हाला हे दाखवण्यासाठी कारण मी लहानपणापासून हे दुकान पाहत आलेली तिथून खाल्ले देखील आहे मी भजे पण खूप दिवस होऊन गेले त्या गोष्टीसाठी. सो आता माझ्याजवळ संधी आहे की मी ते तुम्हाला दाखवू शकते माझ्या व्हिडिओ मार्फत आणि खाऊ पण शकते त्याच निमित्ताने. म्हणून मी आज तुम्हाला घेऊन जाते अशा ठिकाणी आप्पा महाराज समाधी मंदिराच्या दुसऱ्या गेटच्या शेजारीच ही एक गाडी लागते भज्यांची जिथे खूप लोक आलेले असतात भजे खाण्यासाठी. सो फायनली आपण त्या ठिकाणावर आले आहोत ज्या ठिकाणी आपल्याला मूग डाळचे भजे मिळतात आणि साधारणतः 40 ते 45 वर्ष जुनं हे शॉप आहे इथं जिथं भजे मिळतात. आणि तुम्ही पाहू शकता इथं किती गर्दी आहे खूप सारे लोक इथं भजे खात आहेत. आणि सकाळी सकाळी म्हणजे ड्युटीवर जायचं असलं कामावर जायचं असलं त्याच्या आधी जर नाश्ता करायचा असला तर खूप सारे लोक इथं येतात आणि भजे खातात. आणि माझ्यामुळे आता भरपूर सारी ट्रॅफिक इथं जमून गेलेली आहे बट इट्स ओके आपण लक्ष देऊ कॉन्सन्ट्रेट करू भजांवर. हे इतक्या मोठ्या पातेल्यात रवण बनवलेलं आहे आणि ते अर्ध खालीही झालेलं आहे कारण मी पोहोचण्याच्या एक तास आधीच हे दुकान चालू झालेलं होतं. आणि ते जे पातेल आहे त्याला खानदेशी भाषेत बैगुणं म्हणतात आणि आता काका हाताने हे सगळे भजे टाकतात तेलामध्ये. म्हणजे इतर ठिकाणी आपण पाहता झाराचा वगैरे वापर केला जातो जर जास्त क्वांटिटी असेल तर. आणि इथं क्वांटिटी भरपूर आहे पण तरीही हे हातानेच भजे पाळतायत आणि वाव इतके सगळे भजे तेलात तळले जात आहेत. आणि इथे एकच गॅस नाहीये तर इथं दुसरा देखील एक गॅस आहे ज्या गॅसवर आलू वडे देखील केले जात आहेत. म्हणजे दोन वेगवेगळे काका आहेत आणि दोन वेगवेगळे गॅस आहे दोन वेगवेगळ्या कढाई देखील आहे. आणि या बेसनपीठामध्ये काकांनी बटाट्याचा गोळा टाकला आणि मग बेसनपीठाने त्याला पूर्ण अंघोळ घालून मग त्याला तेलात सोडलं. मावशी उन्हाळा हिवाळा पावसाळा अशी ती करू तू म्हणजे 12 महिने आपलं शॉप चालू असतं म्हणजे लोकांना इतके आवडतात इथले भजे आणि आलू वडा. सो 12 महिने चालू ठेवावं लागतं यांना शॉप आणि कस्टमरांची रेल तर आहेत तुम्ही पाहू शकता. मला वाटतं तुम्ही एक वेळ यायला पाहिजे कारण हे खूप जुनं शॉप आहे 40 45 45 ते 50 वर्ष झालेले आहे. आणि मावशींनी सांगितलं की त्यांच्या आई वडिलांपासून हे दुकान चालू आहे. हा ना मावशी आई वडिलांपासून वडिलांनी चालू केल्यानंतर आई थांबायच्या नंतर भाऊ थांबायच्या आणि आता मावशी स्वतः इथं थांबतायत. आणि तेव्हा जसा चालायचा इथं व्यवसाय तसाच आता पण चालतो तसा आताही चालतोय. त्यांनी माहिती का इथं सगळ्यात जास्त माझी आवडणारी गोष्ट म्हणजे या इतक्या सगळ्या मिरच्या तिखट येत्या वासच आला त्यांचा की त्या खूप तिखट आहे म्हणून. मला पण द्या ना मूग डाळचे भजे. मिरची जास्त लागेल तितकी खा असं मावशीने म्हटलंय. आता मी मूग डाळचे भजे खाणार आहे आणि बाहेर आहे ना सरी मला खूप स्ट्रगल करावा लागणार आहे कारण की हे जे शॉप आहे ना त्याच्या शेजारीच एक मोठा नाला आहे. सो इट्स ओके ते इग्नोर करूयात आणि आता आपण हे भजे खाऊयात. तर हे इतके भजे आहेत जे आहे 20 रुपयाचे आणि त्याच्यासोबत मावशी म्हटलं तुला हव्या तितक्या तू मिरच्या खाऊ शकते म्हणून 6 मिरच्या आहेत माझ्याकडे सॉरी 7 मिरच्या आहेत माझ्याकडे ह्या. सो आपण आता खाऊयात भजे आणि वाव मिरची तिखट आहे पण खूप छान आहे. संपवते मी हे तुम्ही पण या इथं आणि ऍड्रेस तर तुम्हाला मी सांगितलाच.
आठवडे बाजाराचा रस्ता आहे आणि समोर पेट्रोल पंप आहे आणि त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे हा जुने जळगाव मधन गावात येणारा रस्ता आहे आणि त्याच्या समोर हे भजनचं दुकान आहे ज्याचं नाव पण नाहीये काही पण काळे कुटुंब आहे जे हे चालवतं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती का हे जे शॉप आहे ना हे गटारीवर आहे म्हणजे गटारीवर एक छोटीशी जागा आहे आणि त्या जागेवर ही एक गाडी आहे आणि त्याच्याजवळच ते इथं त्यांची मेकिंग वगैरे चालते. आणि तुम्ही अजूनही पाहू शकता इथं गर्दी आहे म्हणजे टेस्ट वगैरे इतकी आवडते लोकांना की इतकं जुनं शॉप आहे आणि इथे इतकी गर्दी असते आणि लोक खाण्यासाठी येतात. सो तुम्ही एक वेळेस ट्राय करा इथे मूंग दाळचे भजे. मी फक्त भजेच खाल्ले, आलूवडा मी काही खाल्ला नाही आहे, पण तुम्ही आले तर दोघी तुम्ही ट्राय करू शकता. अँड घ्यायचं असलं तर ऍड्रेस तर मी तुम्हाला सांगितलंच आहे कसं यायचं या ठिकाणी. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. थांबा, तुम्हाला जर वाटत असेल की असं एक स्पॉट आहे जिथं जाऊन मी फूड ब्लॉग करायला पाहिजे तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया.